पाण्यासाठी गाव सोडलेल्या अमरावतीच्या सावंकी मगरापूर वासियांना अखेर न्याय मिळालेला आहे। आज सकाळीच त्यांच्या प्रभागामधल्या नळाला धोधो पाणी आलंय। तीन दिवसांपासून या गावातील मागासवर्गीय समाजातल्या नागरिकांनी गाव सोडलं होतं। गावच्या नळाला पाणी येत नाही, नळ पाणी योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलीच नाही। उपसरपंच मुद्दाम गावकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवतो, अशा अनेक तक्रारी या गावकऱ्यांच्या होत्या। माझाने ही बातमी दाखवली आणि त्याची दखल घेत आवाज उठवला। अखेरीस प्रशासनाने उपसरपंचावरती कारवाईचं लेखी आश्वासन दिलं आणि त्यानंतर नागरिकांनी काल हे आंदोलन मागे घेतलं। त्यानंतर आज सकाळी त्यांच्या प्रभागामध्ये तब्बल महिनाभरानंतर नळाला पाणी आलंय। प्रणय निर्माण आमचे प्रतिनिधी या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। प्रणय, एक मोठ्या लढ्याला यश आलेलं आहे, अखेर महिनाभरानंतर या गावातल्या नळाला पाणी आलंय। नक्की अमोल, तू म्हणतोस तसं झालेलं आहे। एबीपी माझाची बातमीची दखल जिल्हाभरांच्या जे प्रशासनाचे अधिकारी सर्वांनी घेतलेली होती आणि एक महिन्यापासून ज्या वार्डाच्या नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागलं, आज सकाळी त्यांच्या घराच्या समोर नळामध्ये धोधो पाणी आलं नळामध्ये आणि अखेर ग्रामस्थ खूप खुश झाले। परंतु त्यांची मागणी अजूनही कायम आहे की आम्हाला तात्पुरती पाईपलाईन दिलेली आहे, पाणी येत आहे, परंतु कायमस्वरूपी लवकरात लवकर आमच्या नळा घराघरामध्ये नळामध्ये पाणी यावं अशी त्यांची अजूनही मागणी ठाम आहे। ही जी पाईपलाईन टाकलेली ही प्रशासनाने तात्पुरती केलेली आहे आणि याच्यात सर्वात मोठं जे योगदान आहे ते सहायक जिल्हाधिकारी आहे मंदार पत्की, त्यांनी खूप महत्वाची भूमिका यामध्ये घेतलेली। कारण दोन दिवस ते त्या ठिकाणी तळ ठोकून होते, संपूर्ण जे तात्पुरती पाणी पुरवठ्याची जी योजना होती ती पाईप टाकण्याची ती त्यांनी स्वतः उभं राहून करून घेतलेली होती आणि त्यांना पोलिसांनी सुद्धा आदेश दिलेले आहे की यांची जी तक्रार आहे ती तुम्ही नोंदवा आणि जे उपसरपंच याचे जे आरोप होत आहे गाव ग्रामस्थांचे त्याच्यावर तातडीने कारवाई करा असे निर्देश सुद्धा दिलेले। त्यामुळे खरं जर पाहिलं तर जे सहायक जिल्हाधिकारी आहे मंदार पत्की त्यांचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे की त्यांनी तर खूप चांगला निर्णय घेऊन ग्रामस्थांना न्याय दिलेला आहे आणि एबीपी माझा जे सुद्धा त्यांना साथ होती त्यामुळे एबीपी माझाचं सुद्धा ग्रामस्थ अभिनंदन करत आहे। अमोल, प्रणय, धन्यवाद दिलेला या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।